देशातील सुदृढ नागरिकांसाठी ज्या काँग्रेस सरकारने मोफत लसी दिल्या, मात्र या सरकारने कोरोनाच्या लसी विकट टोचल्या, तरीही आम्ही थँक्यू मोदीजी का म्हणायचे? त्यासाठी अबकी बार 400 पार करण्याऐवजी अबकी बार तडीपार करण्याचे आवाहन पत्रकार निरंजन टकले यांनी केले. काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही की हुकुमशाही या विषयावर संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, चेतन नरोटे, प्रकाश पाटील, मनोज अलगुलवार, मुझम्मिल काझी, पांडुरंग चौघुले, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कवडूभैरी, राजभाऊ चळेकर, विनोद भोसले, मनोज माळी, अॅडव्होकेट रविकिरण कोळेकर, पांडुरंग जावळे, अजय अदाटे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पत्रकार टकले म्हणाले, जी व्यक्ती आई व पत्नीला गॅरंटी देऊ शकली तेच आपल्याला गॅरंटी देऊ लागली. 10 वर्षात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या, त्या घटनेत त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे कशी येतात? पैसे बुडवणाऱ्याला राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवले, मात्र देशाच्या प्रथम नागरिकाला बोलवले नाही, आणि त्यांच्याकडून नारी शक्तीचा सन्मान शिकवला जात आहे. देशावर केलेल्या 200 लाख कोटी कर्जाचा हिशोब आदी मागण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आणि एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसचे अग्रणी आहेत. त्या अग्रणींना 2 वर्ष वापरेल आणि त्या योजनेप्रमाणे नंतर तालुक्यात येईल बाहेर. आणि मग पेन्शन नाही, ग्रॅच्युटी नाही, मेडिकल नाही, कॅन्टीन नाही, काहीच नाही. मग ते जे राजकारणातले अग्रणी आहेत म्हणून मी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हटलं. आणि तुम्हाला सर्वांना देशभक्त म्हटलं याचं कारण भाजप आणि आरएसएसच्या लोकांना मी द्वेषभक्त म्हणतो. त्यांचं फक्त द्वेषावर प्रेम, माणसा माणसातला द्वेष, जाती जातीतला द्वेष, धर्माधर्मातला द्वेष, शिक्षित अशिक्षितांमधला द्वेष, शहरी आणि ग्रामीण. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.